कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारनं पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास केला. मात्र आता नवीन वर्षात शाळा कधी सुरू होणार आणि कोणत्या पद्धतीने सुरू होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे उभा ठरला. यातच 15 जून पासून शाळा सुरू होण्याचे निर्देश राज्य सरकारनं शिक्षण संस्थांना दिले आहेत, पण कशा पद्धतीने शाळा सुरू करायच्या याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट केली नाहीये. त्यामुळे संभ्रमाचं चित्र पाहायला मिळतं. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात याचं नियोजन देखील असणं महत्वाचं. याबाबत परिपत्रकात कोणतंही मार्गदर्शन सूचना नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी या मुद्द्यावरती माध्यमांशी बोलताना राज्यातील शाळा कधी सुरू होणार यावरती भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की सध्या शाळा सुरू न करता फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवायचं. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.